आधी एका हॉटेल व्यावसायिकाला पब सुरू ठेवण्याच्या मागणीत उद्धव ठाकरे शिवसेना शहर अध्यक्ष राहुल माटोडे यांच्या विरुद्ध एक दिवस आधीच गाडगेनगर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसरीकडे पुन्हा एका युट्यूब चॅनल संपादकाला शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन असल्याने कार्यक्रमाकरिता 51,000 खंडणी मागितल्या प्रकरणात राजापेठ पोलिसांनी पुन्हा 21 जूनच्या दुपारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने 2 दिवसात राहुल माटोडे यांच्या विरोधात 2 वेगवेगळ्या पोलीस स्टेशन येथे 2 खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. उद्धव ठाकरे शिवसेना शहर अध्यक्ष राहुल माटोडे यांच्या विरोधात एक दिवस आधीच गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणी मागितल्या प्रकरणात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा 16 जून रोजी अमरावती सिटी न्यूज यूट्यूब चॅनलचे संपादक हरीश मोहन राठी हे दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान गावंडे लेआउटमधून राजापेठकडे जाण्याकरिता जुना सातुर्णा येथील KDI यांच्या बर्फ कारखान्यासमोरील रस्त्यावरून जात असताना पार्वती नगरात राहणारा राहुल माटोडे आला. त्याने हरीश राठी यांना अडवून 19 फेब्रुवारीला शिवसेनेचा वर्धापन दिवस आहे, मला तुझ्याकडून 51,000 रुपये लागतील असे म्हटले असता या गोष्टीचा माझा काय संबंध, मी कशाला पैसे देऊ असे राठी याने उत्तर दिले असता याद राख तुला 51,000 रुपये द्यावेच लागतील, जर तू पैसे दिले नाहीत तर बघ मी काय करतो अशी धमकी राहुल माटोडे यांनी दिली. नंतर अमरावती सिटी न्यूज चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी नवीन शर्मा राहणार सराफा बाजार यांना राहुल माटोडे यांनी रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान फोन केला व नवीन शर्मा यांना राहुल माटोडे यांनी शिवीगाळ केली. हरीश राठीला 51,000 रुपये द्यायला सांग नाहीतर मुर्दा पाडेन अशी धमकी दिली. यात हरीश राठी यांनी राजापेठ पोलीस स्टेशन गाठून राहुल माटोडे विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी राहुल माटोडे यांच्या विरुद्ध 341, 385, 506 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.